बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्र पक्ष, महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीची मुलुक मैदान तोफ अमोल मिटकरी यांची गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी शहरातील ग्लोबल शाळेच्या मैदानावर सायंकाळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। मुलुक मैदान तोप अमोल मिटकरी हे घणाघाती भाषणासाठी प्रसिद्ध असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यात सर्वात मोठा तरुण वर्ग निर्माण झाला आहे। अशा या मुलुक मैदान तोफेचं दणदणीत विचार व जयंत पाटील यांना ऐकण्यासाठी सर्व नागरिक, मतदार आणि बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाआघाडीकडून करण्यात आलं आहे। शहरातील ढेकूसिंग रोड भागातील राजमुद्रा फाउंडेशनतर्फे दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आई तुळजा भवानीच्या प्रतिमेची स्थापना करून नवरात्रोत्सवादरम्यान सर्वच वयोगटातील महिला, पुरुष आणि बालगोपालांसाठी दांडिया आणि गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले। महिलांच्या व लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे नगरसेवक श्याम पाटील, अक्षय चव्हाण, राजमुद्रा दांडिया उत्सवाचे अध्यक्ष दर्पण वाघ, निनाद शिसोदे, उज्ज्वल मोरे, सागर ठाकरे, अक्षय पाटील, राहुल पाटील, उमेश पाटील तसेच राजमुद्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। तर अमळनेर शहरातील रॉकिंग गाईज या म्युझिक ग्रुपच्या वतीने नुकताच अमळनेर आयडॉल 2 ही राज्यस्तरीय गायन स्पर्धा घेण्यात आली आहे। या स्पर्धेत चोपड्याचा किशोर राजपूत याने प्रथम क्रमांक, तर धुळ्याचा धीरज जगताप याने द्वितीय, तर जळगावच्या पूजा शेणगे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे। तर धुळे येथील अजहर अन्सारी आणि जळगावच्या मानसी अडवणी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलंय। या स्पर्धेचं आयोजन अविनाश बोरसे, अभिजित मगरे, सागर पवार, प्रकाश पाटील, सचिन पाटील आणि पियुष लोंढे यांनी केलं होतं। स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डान्स प्लस आणि डान्स महाराष्ट्र डान्स सारखे अनेक टीव्ही रियालिटी शो गाजवून आलेला सेलिब्रिटी डान्सर पवन टाक उपस्थित होता। तर या स्पर्धेत तब्बल 25 स्पर्धकांनी आपल्या गायनाचं सादरीकरण केलंय। तर परीक्षक म्हणून गोपाळ ठाकरे, विशारद योगेश संदांशिव आणि आनंद दुसाने यांनी काम पाहिलंय। विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरातून पथसंचलन केलंय। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या पथसंचलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अनिल भाईदास पाटील यांना मतदारांनी संधी देऊन सुद्धा एक कवडीचाही जनविकास करू न शकलेल्या या ठेकेदाराने स्वतःला भूमिपुत्र समजून भूलतापा देऊन जनतेची दिशाभूल करणे थांबवावे असा सूर ग्रामीण व शहरी परिसरातून उमटत असल्याची भावना भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। मारवड, गोवर्धन, बोरगाव, लोंढभे, पाडळसरे, नीम, तांदळी, शहापूर, धार, मालपूर, निसर्डी, वाघोडे, खडके, अंचलवाडी, रणायचे आदी गावांमध्ये प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी आमदारांचे उत्स्फूर्त स्वागत केलंय। यावेळी आमदार श्री चौधरी यांनी ग्रामस्थांच्या या प्रेमाच्या जीवावर आपण विक्रमी मतांनी निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय।